बद्दल सगळं झालेलं आहे. आता फ्रेंड्स नाव म्हटलं की खोड्या असं आठवतं आपल्याला. आपण तीन सेगमेंट करणार आहोत. माझा एक क्वेश्चन असणार आहे तुमच्या तिघांसाठी आणि क्विक आन्सर पाहिजेत मला. माझा पहिला प्रश्न आहे की स्वप्नील, आपण बऱ्याचदा असं होतं की एखादा फोन राहिला आणि सेम फोन असले की ते एक्सचेंज होतात. जर तुझ्याकडे तुझ्या मित्राचा फोन आला एक्सचेंज होऊन मोबाईल फोन, तर तू पहिली गोष्ट काय करशील? मी त्या सगळ्या शत्रूंना मेसेज पाठवीन, बॉस आय लव्ह यू. ग्रेट, हे भारी होतं. गौरी तू काय करशील? मी एवढा वेळ नाही आहे गौरी, मी काही नाही ग, स्विच ऑफ करेन. बिचाऱ्यांचे सिक्रेट फोन आले तर रुगस प्रॉब्लेम नको. खूपच साधी आहे म्हणजे काहीतरी वेगळं, तिचं काहीतरी. सचित तू काय करतो? मी सगळ्या शत्रूंना फोन करून सांगेन की तुम्हाला माझा मित्र जसा वाटतो ना त्याच्यापेक्षा तो खूप चांगला माणूस आहे, तो देवाचा माणूस आहे. तर कृपया माझ्या मित्राबद्दल जे कोणी आहात त्यांनी मनामध्ये कुठली नेगेटिव्हिटी ठेवू नका, कारण अशी माणसं फार अभावाने जन्म घेतात. वा वा, ओके. माझा दुसरा क्वेश्चन आहे की कॉलेज डेजमध्ये आपण बरेच डेज जे सेलिब्रेट करतो, अशी कोणती खोडी तुला केलेली आठवते की ती आत्ताही तुला आठवून हसायला येतं? आमच्याकडे कॉलेजमध्ये एक पद्धत होती, ज्याचा वाढदिवस असेल त्याला एक विशिष्ट जिमखान्याच्या बाजूची भिंत होती. कॉलेजमध्ये जो जिमखाना होता त्याची एक भिंत होती विशिष्ट, त्या भिंतीसमोर त्याला उभा करायचा आणि त्याचे जे सगळे लाडके मित्रमैत्रिणी आहेत ते सगळे हातात अंड्यांच्या टोपल्या ठेवायचे आणि ज्याचा बर्थडे त्याला समोर उभा करून अंडी मारायची आणि त्याने ती वाचवायची बर्थडेच्या दिवशी. हे करायचं त्याच्या दिवशी आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर, म्हणजे आंघोळ वगैरे आल्यानंतर. आणि मग त्या जिमखानाच्या भिंतीलाच मागे हॉस्टेल होतं, बॉईज हॉस्टेल, तिकडे कोणाची तरी रूम असायचीच मित्राची, तीच भिंतीवरनं उडी मारून तसंच अख्खा अंड्याच्या वासाने हॉस्टेलला जायचं. त्यामुळे तो आंघोळ वगैरे करून यायचा आणि जर त्याने ते एन्जॉय केलं नाही तर तो करून आल्यावर त्याला परत अंडी मारायची. आणि इव्हेंच्युअली असं व्हायचं की ज्याचा वाढदिवस आहे अख्ख्या कॉलेजला कळायचं की ह्याचा वाढदिवस आहे, कारण त्याच्या अंगाला अंड्याचा वास यायचा. सो दॅट वॉज द ट्रिक की अरे अरे तर बर्थडे आहे क्या? गौरी तुझं? आम्ही एक प्रँक केलं होतं आणि त्यात मी एका खूप साध्या आणि अभ्यासू मुलाला खोटं खोटं प्रपोज केलेलं व्हॅलेंटाईन्स डेला. सो मी ते कधीच विसरू शकणार नाही, कारण दॅट्स नॉट मी. म्हणजे मी असं कधी नसतं केलं, पण ट्रूथ अँड डेअर चाललेलं आणि मला ते डेअर म्हणून आलेलं की हे तुला करायचं आहे आणि मला वाटलं मी करू शकेन आणि असं म्हणून मी एका केलं. तुझी एक आठवण? अनेक आठवणी आहेत, त्यातली एक गमतीशीर आठवण अशी आहे की आमच्या सगळ्या कॉलेजमध्ये जो होता तो कल्चरल ग्रुप होता, म्हणजे नाटकाचा ग्रुप होता सगळा. तर अनेक नवीन नवीन मुलं नाटकात काम करायला यायची आणि जी मुलं आम्हाला आवडायची नाहीत म्हणजे कुठल्या अर्थाने की ज्यांना खरंच काहीच करता यायचं नाही आणि नाटक ही ॲक्टिव्हिटी टाईमपास वाटायची की एक मजा, टाईमपास, इकडे रिहर्सलला येऊन वेळ काढता येतो, लेक्चरला बसलं नाही तरी चालतं. अशा अर्थाने जे सिरियसली यायचे नाहीत ना तर त्यांची आम्ही खूप विकेट काढायचो. आम्ही काय करायचो की त्यांचे नंबर घ्यायचो घरचे वगैरे, आणि त्यावेळी फार मोबाईल नव्हते, घरच्या नंबरवरती कोणीतरी आवाज बदलून फोन करून त्यांना सांगायचं की अमुक अमुक बोलत आहे का, ओके. मग मोठ्या कुठल्या तरी हिंदी निर्मात्याचं किंवा दिग्दर्शकाचं नाव घ्यायचं आणि त्याला सांगायचं की तुला सिनेमा तुझं अमुक अमुकने नाव सजेस्ट केलं, तुझे फोटो आम्ही बघितले आणि खूप छान आहेत, आणि कुठल्या तरी मोठ्या हिरोचं हिंदी नाव घ्यायचं आणि सांगायचं की त्याच्या लहान भावाचा रोल आहे तर तुला करायला आवडेल का? तर तो म्हणाला हो मला आवडेल. तर ओके ठीक आहे, मग एक काम कर, तू अमुक अमुक ठिकाणी ये आणि उभा रहा आणि तिकडे आमची काही माणसं येऊन तुला भेटतील आणि ते तुला गाडीने आमच्याकडे घेऊन येतील. मग तो मुलगा जाऊन तिथे उभा राहायचा आणि आम्ही बरोबर अशा ठिकाणी उभा करायचो जिथे एखाद्या मित्राचं घर असेल, मग आम्ही सगळे खिडकीत जमायचो आणि तो खाली आला की आम्ही खूप मजा करायचो त्याला. भारी आठवणी आहेत. आता शेवटचा मी एक वर्ड सांगणार आणि त्या वर्डमध्ये तुमच्या डोक्यात सर्वात पहिलं कोणाचं नाव येतं ते तुला सांगायचं. हे पण क्विक असणार आहे गौरी, अजिबात वेळ नाही आहे. दिल. माझी बायको. दिल. स्वप्न जोशी. दिल. बायको. दोस्ती. सचित पाटील. दोस्ती. खुशबू तावडे. दोस्ती. स्वप्नील जोशी अर्थातच. बात है. शेवटचं यारी. फ्रेंड्स. लॉयल्टी. वारी. भारी होता. सो ही जी मस्ती तुम्ही बघता ह्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त मस्ती त्यांनी फ्रेंड्सच्या सिनेमात केली आहे, जो आज रिलीज झाला आहे. तो पाहायला विसरू नका. फ्रेंड्सचा सिनेमा दिल दोस्ती यारी वारी. फ्रेंड्स आलाय तुमच्या दारी.